हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चॉकलेट मफिनची रेसिपी। तर चला बघूया रेसिपी। तर सर्वात आधी मी एका बाउलमध्ये सगळे ड्राय इंग्रेडिएंट्स जे आहेत ते चाळून घेणार आहे। तर इथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे। जे आपले केकचे मेजरमेंटचे कप असतात त्या अनुसार मी इथे 1.5 कप मैदा घेतला आहे। त्याचबरोबर त्या कपनुसार 1 कप मी इथे पावडर शुगर घेतले आहे। बघू शकता तुम्ही, ह्या कपच्या अनुसार मी सर्व इंग्रेडिएंट्सचं मेजरमेंट घेतलं आहे। पावडर शुगर जे आहे ते तुम्ही घरामध्ये साखरला वाटून सुद्धा यूज करू शकता। त्याचबरोबर मी इथे 1/4 कप कोकोआ पावडर घेतला आहे आणि इथे मी 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि 1/2 चमचा बेकिंग पावडर यूज केला आहे। आणि आता ह्याला मी व्यवस्थितपणे चाळून घेणार आहे। आता ह्या पूर्ण इंग्रेडियंट्सला आपल्याला व्यवस्थितपणे चाळून यूज करायचं आहे। चाळल्यानंतर त्याच्यामध्ये काहीच असं राहत नाही आणि ते एकदम फ्लफी होऊन जातं। बॅटर एकदम स्मूथ बॅटर तुमचं रेडी होणार। आपलं फर्स्ट प्रिपरेशन जे आहे ते रेडी झालं आहे। आता सेकंड प्रिपरेशन, कोणतीही कॉफी पावडर जी तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल किंवा सॅशे कोणत्याही दुकानातून तुम्ही घ्या। 1 चमचा आपल्याला कॉफी पावडर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि एक त्याचं इन्स्टंट घोळ बनवायचं आहे। आता थर्ड प्रिपरेशनमध्ये आपल्याला रूम टेम्परेचरवरचं 1/2 कप दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1/3 कप बटर ॲड करायचं आहे। ते सुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच हवं आहे। आता तुम्हाला कळलंच असेल की ड्राय इंग्रेडियंट्सला मी वेगळ्या बाउलमध्ये जे आहे ते प्रिपेअर केलं होतं आणि वेट इंग्रेडियंट्सला मी वेगळ्या बाउलमध्ये प्रिपेअर करत आहे। आता लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून व्हॅनिला एसन्स ॲड करायचं आहे। त्याचबरोबर जे आपण इन्स्टंट कॉफीचं मिक्सर बनवलं होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण ॲड करायचं आहे। आता आपण सर्व वेट इंग्रेडियंट्स जे आहेत ते ॲड केले तर विक्सच्या साह्याने आपल्याला व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे। हे बघा, मी व्यवस्थित त्याला फेटलं आहे। आता जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये हे जे वेट इंग्रेडियंट्स आहे ते मी ॲड करून याला व्यवस्थितपणे फोल्ड करून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे। मग मी ह्याच्यामध्ये एकदम लास्टला 1 चमचा व्हिनेगर ॲड करणार आहे। जे नॉर्मल व्हिनेगर असतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्हिनेगर ॲड केल्यानंतर आपल्याला याला जास्ती फोल्ड नाही करायचं। 1-2 मिनटं आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे हलक्या हाताने। मग आपण ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ ॲड करणार आहोत, 1/4 टेबलस्पून किंवा 1 पिंच एवढा आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सर्वात लास्टला ह्याच्यामध्ये आपल्याला चॉको चिप्स ॲड करायचे आहेत। आता चॉको चिप्स तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढे ॲड करायचे आहेत तेवढे तुम्ही ॲड करू शकता। आणि आता मी ओव्हनला जे आहे ते प्रीहीट करायला ठेवलं होतं 210 डिग्री सेल्सिअसवर। 1-10 मिनटासाठी मी त्याला प्रीहीट करून घेतलं होतं। आता हे जे आपल्याला कोणत्याही केक शॉपमध्ये जिथे केकचं सामान मिळतं तिथे हे मफिनचे जे कप आहेत ते भेटतात। तर हे मी डायरेक्ट कपमधून बनवत आहे, मोल्डमधून नाही बनवत आहे। म्हणून मी हे जे थोडेसे हार्डवाले मफिनचे कप आहेत ते घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये मी 1-1 चमचा हे जे बॅटर आहे ते भरून त्याला व्यवस्थितपणे डॅप करून घेते आहे। आता सर्व कप्समध्ये मी जे आहेत ते हे मफिनचं बॅटर ॲड केलं, मग त्याच्यावरती परत एकदा थोडं करून चॉको चिप्सवरून स्प्रिंकल केले। आणि इथे मी जे ओव्हन प्रीहीट करायला ठेवलं होतं त्यामध्ये हा ट्रे मी ठेवला आणि 1-25 मिनटानंतर मी ट्रे बाहेर काढला आणि अशा प्रकारे आपले गरमागरम मफिन जे आहेत, चॉकलेट मफिन जे आहेत, तर रेडी झाले आहेत सर्व करण्यासाठी। तर तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।